बॉश सर्विस आता आपल्या संगमनेरमधील मधील ऑटोब्रँड मल्टी कार रिपेअर व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग एसी रिपेयर फोम वॉश ऑइल चेंज इंजिन सर्व्हिस ब्रेक सर्व्हिस बॅटरी सर्व्हिस लाइट सर्व्हिस आणि कोड स्कॅनर समर ऑफर ऑइल कुलंट फिल्टर बदली करा आणि मजुरीवर मिळवा शंभर टक्के सूट लिमिटेड पिरियड ऑफर त्वरा करा ठिकाण ऑटोब्रँड मल्टी कार सर्व्हिस समनापूर गणपती मंदिरासमोर संगमनेर लोणी रोड संगमने राहुरी शहरामध्ये धनंजय पानसंबळ यांच्या संकल्पनेतून लाईफ इन स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती झाली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाईफ इन स्पेशालिटी हॉस्पिटल राहुरी आणि दिव्यांग शक्ती सेवा संस्था तसेच मराठा एकीकरण समिती राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान तीन ऑगस्टला दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर पार पडलं यामध्ये दिव्यांग बंधूंसाठी मोफत डोळे तपासणी माफक दरामध्ये चष्म्यांचं वाटप ब्लड प्रेशर शुगर तपासणी आणि कन्सल्टिंग मोफत केली गेली या शिबिरामध्ये औषध तसेच रक्त तपासणी यावर वीस टक्के सवलत दिली गेले यावेळी लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ मंगेश बागडे डॉ नीरज मोरे डॉ प्राजक्त हिवाळे डॉक्टर ऋषिकेश कवडे यांनी शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या रुग्णांची तपासणी केली आज या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी या लय पिन हॉस्पिटलचे संचालक किंवा संस्थापक श्री धनंजय पानसंबळ साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व दिव्यांग यांची या ठिकाणी रेल्वे पास वाटप आणि आरोग्य शिबिर सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी पानसंबर साहेबांनी आयोजित केलं तर त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो आणि या ठिकाणी मी स्वतः हे हॉस्पिटल पूर्णतः फिरून बघितलं तर अतिशय सुंदर व्यवस्था अतिशय निष्णात डॉक्टर अतिशय कर्तव्यदक्ष असे या ठिकाणी कर्मचारी आणि काळजी घेणारे सर्व कर्मचारी या ठिकाणी मला दिसले आणि म्हणून या सर्व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे त्याचबरोबर आपले संस्थापक धनंजय साहेबांचे या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि त्यांची ही सेवा आहे या सेवेमध्ये आणखी त्यांनी मानाचा तुरा रावला आहे की या तालुक्यातील दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी चाळीस टक्के या ठिकाणी सवलत जाहीर केली आज या ठिकाणी आणि त्याचबरोबर मेडिसिनमध्ये सुद्धा वीस टक्के सवलत आणि ज्या रक्त तपासण्या चाचण्या आहेत त्याच्याहीमध्ये वीस टक्के सवलत अशा प्रकारे भरघोस या ठिकाणी वर्षाव या ठिकाणी दिव्यांगावर याचा केलेला आहे आणि म्हणून आणि या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना या ठिकाणी प्रभावीपणे राबवली जाते त्याचबरोबर अनेक हेल्थ इन्शुरन्स जे आहेत ब पंचवीस वीस पंचवीस प्रकारचे जे हेल्थ इन्शुरन्स आहेत या सर्वांची सुविधा या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आहे त्याचबरोबर आता नवीन मुख्यमंत्री सहायता निधी याच्याही याच्यामध्ये त्यांचे आपल्या या हॉस्पिटलचं नाव गेलेलं आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि म्हणून या सर्व कामाबद्दल मी या ठिकाणी धनंजय साहेबांच्या या ठिकाणी मनपूर्वक कर्तुक करतो तर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक एम एम पाचरणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते व्यासपीठावर हॉस्पिटलचे संस्थापक धनंजय पाणसंबळ मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे मधुकर घाडगे दादासाहेब मोरे सलीम भाई शेख सोपानराव पागिरे बाबूराव शिंदे योगेश लबडे रवींद्र भुजाडी अनामिका हरेल भारत आढाव राजकुमार झंवर धरम शर्मा यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केलं तर सर्वांचे आभार दत्तात्रय खेमनर यांनी मानले राहुरी येते लायफ इन हॉस्पिटल येथे सर्व रोगनिदान शिबिर या ठिकाणी या हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलं होतं या ठिकाणी दिव्यांग बांधवांची प्राथमिक तपासण्या या ठिकाणी करण्यात आल्या लाईफ इन हॉस्पिटलमध्ये राहुरी तालुक्यामध्ये आत्तापर्यंत महात्मा आरोग्य योजना किंवा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष यांचे संलग्न अशा हॉस्पिटलची सेवा नव्हती परंतु लाईफ इन हॉस्पिटलचे संचालक मान्य धनंजय पानसंबळ सर यांनी या ठिकाणी या सर्व योजना कार्यान्वित केलेल्या आहेत रावरी तालुक्यामध्ये शासनाच्या सर्व वैद्यकीय सेवा पुरवण्याची जो विडा या ठिकाणी धनंजय पानसंबळ यांनी उचललेला आहे सर्व स्तरातून या लाईफ इन हॉस्पिटलची या ठिकाणी चर्चा चांगल्या स्वरूपात चालू आहे आणि या सेवा ज्या ठिकाणी दिल्या जात आहेत अशा लाईफ इन हॉस्पिटलच्या या, 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 या कामासंदर्भामध्ये सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व शासनाच्या सर्व वैद्यकीय सेवांच्या अडचणीत काही जर अडचणी येत असेल तर धनंजय पानसंबळ यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आजच्या या शिबिराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आप राऊरी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर कुठल्याही योजनेत जर एखादा आपला बांधव बसला नाही तर त्यासाठी आपण चाळीस टक्केच्या हॉस्पिटलच्या बिलामध्ये सवलत आपण आज जाहीर करत आहोत त्याचबरोबर लागणारं मेडिसिन त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट वीस टक्केची सवलत आपण आज जाहीर करतो आणि रक्ताच्या चाचण्या असतील तर त्याच्यामध्ये पण वीस टक्केची सवलत अशी मेडिकल आणि लॅबमध्ये वीस टक्के आणि हॉस्पिटलमध्ये चाळीस टक्के असे याप्रमाणे आपण या दिव्यांग बांधवांसाठी आजच्या या दिवशी आपण ही सवलत जाहीर करत आहोत आणि आज तारखेपासून जोपर्यंत हॉस्पिटल कार्यरत आहे तोपर्यंत ही सवलत आपली चालू राहील याची ग्वाही मी तुम्हाला आज या निमित्ताने देत आहे जे दिव्यांग बंधू भगिनी हे शासकीय योजनेमध्ये बसत नसतील त्यांच्यासाठी हॉस्पिटलच्या बिलामध्ये कायमस्वरूपी चाळीस टक्के सवलत दिली जाईल अशी घोषणा हॉस्पिटलचे संचालक धनंजय पाणसंबळ यांनी केली हे शिबीर यशस्वी शिबी करण्यासाठी लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये